बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून तब्बल 28 अर्ज भरल्याचे उघड झाले आहे। यानंतर तत्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती घेतली। खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दाम्पत्याने 28 अर्ज अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेत खाते लाडकी बहीण योजनेचा अर्जांना जोडले होते। खारघरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांचा आधार कार्डचा गैरवापर झाल्याचं समोर आलं होतं। पनवेल तहसील कार्यालयात तक्रारही दिली होती। महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नव्हता। त्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्ह झाले असल्याचे समोर आले। मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ऍड झाला होता। याबाबत अधिक माहिती मिळाली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले आहे। यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू आहे। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,